गणपती बाप्पा जरा मैदानामध्ये आता बोलूया बत्तीस थर्टी टू च टार्गेट घेऊन सलाफेवर आलेत पहिल्या छंड चांगली लेंथ आणि लाईन फॉलोअर लेंथ वगैरे हा चेंड थोडस रिस्की चांगला थ्रो हे ने लगेच क्वीक आपण कॅच अँड थ्रो तुम्ही पाहिला एक रन इथे कंप्लीट होते माझ्या मॅच मध्ये दोन्ही संघ ताकदीच्या आहेत बेस्ट ऑलराऊंडर आहेत या दोन्ही टीमकडे अतिशय चांगलं टीम टीमचं मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं असतं तुमच्याकडे एखाद्या टीममध्ये दोन लेफ्ट हँडेड त्यासोबत तीन ते चार चांगले ऑलराउंडर एक दोन मुख्य गोलंदाज असले तर टीम चांगला स्कॉट बनतो आता इथे सरप्राईज केलं चांगला बॉल तुम्ही पाहू शकाल गोलंदाज या ठिकाणी थोडस चकमा देतोय हे काम भलभाते जमतं गोलंदाज परेशही केला तुम्ही पाहू शकाल स्विंग इन अ मिस फलंदाजाला वाटलं की चेंडू अगदी लेग बाहेर जातो की काय त्याने थोडस ओढून दिलं आणि त्या बॉल इंचविन झाला चांगला लेग ब्रेक हे तुमच्याकडे कॉम्बिनेशन असलं पाहिजे लेग ब्रेक आणखी एक चांगला चेंडू चांगली फिल्डिंग पाठीमागे फर्स्ट स्लिप फ्लाय स्लिप मध्ये एक रन पूर्ण होईल याही बॉलवर तुम्ही थोडस चकमा देताना पाहिला इन एक्शन मध्ये तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकाल परेशला चांगले फिल्डिंग आमचे दीपक पाटील सर पाली यांचे सुपुत्र प्रणेश प्रणेश पाटील चांगली फिल्डिंग तशाच तसं प्रत्युत्तर सध्या मैदानामध्ये सूर्य आई बॉल चांगला आहे वाडा बॉलिंग आपण पाहू शकाल काय गोलंदाजचे होते रोहित विकेट किपरच्या पाठीमागे आपण पाहू शकाल विकेटच्या पाठीमागे विकेट भूमिकेत पाच बॉल मध्ये आतापर्यंत दोन दिले जेवढी दमदार गोलंदाजी पहिल्या पूर्वार्थामध्ये टीम नबा केली आतापर्यंत देखील पहिल्या पाच बॉल मध्ये चांगली गोलंदाजी केली परेशिकेनं शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील उत्तरार्धातील पहिल्या पॉवर प्ले मधील आणखीन एक चांगला बॉल आपली आणि पंचानी आपली उचलून धरले एलबीडब्ल्यू चा शिकार बनलाय प्रतीशला परतावा लागेल आता पवेलियन मध्ये अरे तो गोकड